मित्रांनो, मोबाईल खरेदी करताना आपल्यापैकी अनेक जण अधिक मेगापिक्सलचा कॅमेरा असलेल्या मोबाईलला प्राधान्य देतात. ग्राहकांची हीच गरज लक्षात घेऊन मोबाईल कंपन्यांमध्ये सुद्धा अधिक मेगापिक्सल कॅमेरा देण्याची जणू स्पर्धाच लागली आहे. 48 मेगापिक्सल, 64 मेगापिक्सल, 108 मेगापिक्सल अशा प्रकारे आकडे वाढतच चालले आहे. परंतु अनेकदा कमी मेगापिक्सलच्या मोबाईल कॅमेराने काढलेल्या फोटोची क्वालिटी ही ज्यादा मेगापिक्सल असलेल्या कॅमेऱ्यापेक्षाही चांगली असल्याचे आपण अनेकदा पाहतो. मग हे असं का होत असावं? केवळ अधिक मेगापिक्सल असणं म्हणजेच तुमचा मोबाईलचा कॅमेरा दर्जेदार आहे का? ज्यादा मेगापिक्सलचा कॅमेरा असल्याचा दावा करून मोबाईल कंपन्या ग्राहकांची फसवणूक तर करत आहेत. मग हे असं का होत असावं? केवळ अधिक मेगापिक्सल असणं म्हणजे तुमच्या मोबाईलचा कॅमेरा दर्जेदार आहे का? ज्यादा मेगापिक्सलचा कॅमेरा असल्याचा दावा करून मोबाईल कंपन्या ग्राहकांची फसवणूक करत आहेत का? या सर्व प्रश्नांचे उत्तर आपण आज समजून घेऊयात. मित्रांनो, केवळ मेगापिक्सल असणं म्हणजे मोबाईल कॅमेऱ्याचं सर्वस्वच आहे असं नाही. मेगापिक्सल हा कॅमेऱ्यातील विविध घटकांपैकी एक घटक. चांगल्या फोटो क्वालिटीसाठी मेगापिक्सलशिवाय पिक्सल साईज, इमेज सेन्सर, ॲपर्चर यासह अनेक घटक महत्त्वाचे असतात. त्यामुळे तुम्ही नवा मोबाईल खरेदी करतेवेळी केवळ मेगापिक्सलच नाही तर वरील घटकांसोबत AI मोड, व्हिडिओ क्वालिटीसाठी FPS रेट, बोके, OIS, EIS, स्लो मोशन, टाइम लॅप्स यासारख्या वेगळ्या फीचर्सची सुद्धा तुलनात्मक पडताळणी करूनच नवीन मोबाईल खरेदी करावा. मोबाईल कॅमेरामध्ये मेगापिक्सलशिवाय वेगवेगळे कोणकोणते घटक असतात त्यावर आपण एकदा नजर टाकूयात. सुरुवातीला बघूया मेगापिक्सलबाबत. म्हणजे 1 मेगापिक्सलच्या कॅमेऱ्यातून काढलेल्या फोटोत 1,000,000 पिक्सल्स असतात. अशा प्रकारे जितका मेगापिक्सलचा कॅमेरा त्याच्या 10 पट पिक्सल्स त्या फोटोमध्ये असतात. पिक्सलच्या माध्यमातून कॅमेरा समोरील दृश्यातील लाईट, कलर, कॉन्ट्रास्ट आणि इतर वेगवेगळे घटक टिपत असतो आणि हे सर्व घटक मिळून तुमचा एक फोटो तयार होतो. म्हणजे अधिक मेगापिक्सलचा कॅमेरा असला तेवढ्याच अधिक प्रमाणात वरील घटक टिपल्या जातात. परिणामी अधिक मेगापिक्सलचा फोटो झूम केल्यावर फाटण्याची शक्यता थोडी कमी असते. पिक्सल साईज जास्त असल्यास तो कॅमेरा अधिक लाईट आणि अधिक डिटेल्स कॅप्चर करतो. म्हणजे 16 मेगापिक्सलच्या कॅमेऱ्याची पिक्सल साईज 32 मेगापिक्सलच्या कॅमेऱ्यापेक्षा अधिक असेल तर 16 मेगापिक्सलच्या कॅमेऱ्यातील फोटोचा दर्जासुद्धा चांगला असल्याचे आपल्याला बघायला मिळतं. आता एक तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगतो. रेडमी नोट 10 प्रोमध्ये 108 मेगापिक्सलचा कॅमेरा असून पिक्सल साईज त्याची 0.7 मायक्रोमीटर आहे. MI 11X मध्ये 48 मेगापिक्सलच्या कॅमेऱ्याची पिक्सल साईज 0.8 मायक्रोमीटर आहे. तर गुगल पिक्सल 4A मध्ये 12.2 मेगापिक्सलचा कॅमेरा असून त्याची पिक्सल साईज 1.4 मायक्रोमीटर आहे. त्यामुळे तिन्ही फोनची जर आपण तुलना केली तर 108 मेगापिक्सलच्या रेडमी नोट 10 प्रोच्या तुलनेत 12.2 मेगापिक्सलचा गुगल पिक्सल 4A ने काढलेली फोटोची क्वालिटी ही अधिक असल्याचे आपल्याला बघायला मिळतं. कॅमेरा सेटअपमध्ये तिसरा महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे सेन्सर साईज. मोबाईल कॅमेऱ्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो तो कॅमेरा सेन्सर. खरं तर कॅमेरा सेन्सर हे एक प्रकारचं हार्डवेअर असून समोरील दृश्यातील लाईट कॅप्चर करून त्याला डिजिटल इमेजमध्ये कन्वर्ट करण्याचं काम करतं. आपण यापूर्वी चर्चा केल्याप्रमाणे कॅमेरा सेन्सर जितका मोठा असेल तितका पिक्सलचा आकार मोठा असतो. म्हणजे सेन्सर साईज मोठा असल्यास त्यात पिक्सलची संख्याही अधिक मावते. त्यामुळे अधिक सेन्सर साईजमुळे फोटोची क्वालिटीसुद्धा आपल्याला चांगली मिळते. परंतु अनेक मोबाईल कंपन्या काय करतात तर सेन्सर साईज वाढू नये म्हणून पिक्सलचा आकार कमी करून केवळ पिक्सलची संख्या वाढवतात. म्हणजे अधिक मेगापिक्सलचा कॅमेरा म्हणून मोबाईल कंपन्या ग्राहकांच्या डोळ्यात धूळफेक करतात. एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो. एखाद्या मोबाईलच्या सेन्सरमध्ये 1,200,000 पिक्सल्स आहे आणि दुसऱ्या मोबाईलच्या सेन्सरमध्ये 2,000,000 पिक्सल असेल तर दोन्ही फोटोंमध्ये फारसा काही फरक पडणार नाही. त्यामुळे 12 मेगापिक्सलच्या अनेक मोबाईलमधील सेन्सर साईज अधिक असल्यास प्रसंगी त्याची क्वालिटी 64 मेगापिक्सलच्या कॅमेऱ्यापेक्षाही कधीही चांगली असू शकते. आता एक शेवटचा मुद्दा तो म्हणजे ॲपर्चर. कॅमेऱ्यामधील ॲपर्चर हे फोटो काढताना लाईट कॅप्चर करण्याचा एक प्रकारचा दरवाजा. फोटो काढताना कॅमेऱ्याचा दरवाजा जितका अधिक उघडणार तितकी फोटोची क्वालिटी चांगली येणार. कॅमेऱ्यातील ॲपर्चर हे F1.7, F1.8, F2.3 किंवा F2. अशा प्रकारे मोजलं जातं. परंतु एक गोष्ट लक्षात असायला पाहिजे, ॲपर्चरची साईज जितकी कमी तितका कॅमेऱ्याचा दरवाजा अधिक उघडणार. त्यामुळे F2.8 ॲपर्चर असलेल्या कॅमेऱ्याच्या तुलनेत F1.7 ॲपर्चरचा कॅमेऱ्याची फोटो क्वालिटी ही नेहमी चांगली असते. त्यामुळे मित्रांनो, मोबाईल खरेदी करताना केवळ मेगापिक्सलवरच भर न देता या 4 गोष्टी शिवाय अन्य काही गोष्टी जर तुम्ही लक्षात घेतल्या तर तुम्हाला चांगल्या क्वालिटीचा कॅमेरा मोबाईल फोन खरेदी करायला नक्कीच मदत होईल.